चिंता करणारी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे। या घटनेने या ठिकाणी 16 लोकांचा मृत्यू होऊन 7-8 जण त्या ठिकाणी हॉस्पिटलला आहेत। अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत म्हणून आमचे सांसद सन्माननीय गोपाळ शेट्टी साहेबांनी यापूर्वीच अलर्ट केलं होतं की अशा प्रकारच्या दोन दोन तीन तीन चार चार माळ्याच्या बांधकामानं कधीही त्या ठिकाणी कोसळू शकतात आणि लोकांच्या जीवितांना धोका आहे असं खासदार गोपाळ शेट्टी साहेबांनी अनेकदा सांगितलं, पत्र लिहिलं, परंतु दुर्दैवानं या सरकारनं या यंत्रणेनं ते गांभीर्यानं घेतलं नाही आणि या 16 लोकांना त्या ठिकाणी मृत्यूला सामोरं जावं लागलं। या प्रकरणी माझी मागणी आहे, एवढ्या प्रकारची बांधकामं अनधिकृत त्या ठिकाणी 4-4, 5-5 माळ्याची डेप्युटी कलेक्टर बीएमसी पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाहीत। माझी मागणी आहे त्यावेळेला हे बांधकाम ज्या वेळेला झालं त्यावेळेला परवानगी दिली का? दिली असेल तर त्यावेळेला असणारे डेप्युटी कलेक्टर बीएमसी आणि पोलीस या सगळ्या अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे।